परवाच्या दिवशी मी जंगलात गेलो होतो. जंगलात जात असताना रस्त्यामध्ये चिमण्या बसलेल्या होत्या. मी त्यांच्या जवळून निघालो त्यावेळेस त्या भुरकून उडून गेल्या. आणि थोड्या वेळाने पुढे चालता चालता मी एका दगडाला ठेच मारली. आणि दह्याच दगडावरून बघा, मी ठेचेमुळे खाली पडलो. असे का बरं झाले? चिमण्या उडून गेल्या आणि दगड का बरं तिथून निघून गेला नाही? माझ्या पायाखाली का आला तो? तर यामध्ये मुख्य फरक असा आहे की चिमणी ही सजीव आहे आणि दगड हा निर्जीव आहे. दगड हा स्वतःहून कधीही हालचाल करणार नाही जोपर्यंत त्याला कोणी उचलून ठेवणार नाही. परंतु चिमण्या मात्र त्यांच्या त्यांच्या रस्ता किंवा मार्ग शोधत असतात. ते त्यांचं अन्नधान्य किंवा त्यांचं पोट भरण्यासाठी, दाणे टिपण्यासाठी इकडे तिकडे फिरत असतात. चिमण्या ह्या अंडी घालतात, पिल्लांना जन्म देतात, त्यांची काळजी घेतात, त्यांना मोठे करतात. परंतु दगड मात्र त्यांच्या कसलेही त्यांचे पिलं नसतात. दगड हा दगड असतो, दुसरा दगड त्याच्यापासून निर्माण होत नाही. यावरून आपल्याला चिमणी आणि दगड याच्यामधला मुख्य फरक समजत असेल.